रेशन कार्ड धारकांसाठी मोदी सरकारकडून पुन्हा एकदा आनंदाची बातमी आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना म्हणजेच PMGKAY आणखी 3 महिन्यांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. या योजनेसंदर्भात आता रेशन कार्ड धारकांना डिसेंबर पर्यंत मोफत रेशनचा लाभ मिळणार आहे. केंद्र सरकारने April 2020 कोविड काळात ही योजना सुरू केली होती. नंतर March 2022 ती 6 महिन्यांसाठी सप्टेंबर पर्यंत वाढवण्यात आली होती. आता सरकारने पुन्हा एकदा 3 महिन्यांसाठी म्हणजेच December 2022 पर्यंत हिची मुदत वाढ दिली आहे. मात्र काही माध्यमांत ही योजना 6 महिन्यांसाठी वाढविण्यात आल्याचं बोललं जात आहे. सरकारच्या या घोषणेनंतर थेट 80 कोटी लोकांना याचा फायदा होणार आहे. यापूर्वी केंद्रीय अन्न विभागाच्या सचिवांनी ही योजना आणखी पुढे वाढवण्यासंदर्भात संकेत दिले होते. तर पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना ही जगातील सर्वात मोठी अन्न योजना मानली जाते. सरकारचा या योजनेवर आतापर्यंत 3.40 लाख कोटी रुपये खर्च झाले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेअंतर्गत देशातील सर्वच गरीब रेशन कार्ड धारकांना दर महिन्याला प्रति व्यक्ती 5 किलो रेशन दिले जाते.